बघू शकतात. पहाटे सकाळचे 4:30 वाजले आणि नाईसाकडे बघा. गुड मॉर्निंग नाईसा. गुड मॉर्निंग. आम्ही झोपलोच नाही. 4:30 वाजलेत आणि हिला अजून झोप नाहीये. आम्हाला पण आम्हाला जागून ठेवलंय. रात्रभर आम्ही असंच बसलोय. रचना इकडे बिझी आहे. हॅलो रचना, काय म्हणते, किती वाजले? यार खूप झोप आली आहे, पण काही ऑप्शन नाहीये, कारण झोपलो तर नाहीसा आम्हाला लिटरली असं इकडे असं मारून मारून उठवते. मग आम्ही आमचं, मी माझं काम करते, सो आणि आय डोंट नो काय करते. मोबाईल वर मी टाइमपास करते. ही ऍक्च्युली आमची, आज आम्ही कालच्या ब्लॉगला नाव दिलेलं आमची नवीन पार्ट, पण ही ऍक्च्युली आमची नवीन पार्ट आहे. बिलकुल झोपलो नाही आणि काय नाही, तिथं फुल ह्याच्यात आहे, जोश मूड मध्ये आली आहे. बाळा झोपायचं नाही. किती वाजले? बाबा कधी झोपणार? आई कधी झोपणार? सकाळी लवकर उठायचंय. आता ऑलमोस्ट 4:45 झालेच आहे. सो रचना काय म्हणतेस तू, झोपायचंय का आंघोळ करायचं? मला असं वाटतं आपण आंघोळ करून झोपूया. येस. आणि ऍटलिस्ट त्या निमित्ताने नाहीसा पण आंघोळ करून झोपून दे जास्त वेळ, असं मला वाटतं. काय मला पण तेच होत, ऑलमोस्ट 5 वाजले. कारण हा आमचा नॉर्मल रुटीन आहे. सनी जसं तुम्हाला माहितीये सकाळी जातो, सो आम्ही दोघं 5 उठतोच तसंही. आणि मग तेव्हा ती आंघोळ होतेच. मग तेच समजून आता आम्ही आंघोळ करून परत झोपणार होतो. सो गुड मॉर्निंग. आम्ही झोपलो नाही रात्रभर. नाहीसा फुल आम्हाला एंटरटेन करते, अजिबात झोपून नाही दिलं. आणि फॉर अ चेंज आम्ही, माझं उद्या हॉस्पिटलमध्ये काही ड्युटी नाही आहे, उद्या क्लिनिकला पण सुट्टी आहे मला, म्हणून मी रिलॅक्स आहे. आणि येस, नाहीसा एंटरटेन करते आम्हाला. आणि आज नाहीसाने एक पराक्रम केला आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. नॉट एक्झॅक्टली तिने, पण ते झालंय. येस, एक तर. सो हे तुम्ही बघू शकता नाहीसाचे पराक्रम, काय केलंय बघा तिने. रचना, एनी कमेंट्स ऑर एनी व्ह्यू ओव्हर इट? रचना लिटरली थकली आहे. नाहीसा तिची हालत बघू शकतात, कारण तिने मला दुपारी सुद्धा झोपून नाही दिले. कारण दुपारी मी व्हिडिओ एडिट करत होती आणि तेव्हा ती झोपलेली. माझं जस्ट एडिटिंग संपलं, मी ठेवणारच लॅपटॉप बाजूला, तर ही उठली आणि मग त्याच्यानंतर पॉसिबलच नव्हतं. आणि जसं तुम्हाला आता सनीने दाखवलं, ते तो आहे ऍक्च्युली माझा फोन. मी दुपारी फाल्गुनी आणि अभिषी व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि ही अजिबात सुद्धा एक मिनटं सुद्धा बेडवर बसत नव्हती. तिला खिडकीच्या इथेच जायचं होतं, म्हणून मी तिला उचललं, खिडकीच्या इथे नेलं आणि विंडो ओपन होती तिची, त्यात ऍक्च्युली काही चुकी नाही आहे. सो मी फोन नॉर्मल पकडलेला, मला जसं आपण युजली एवढं घट्ट वगैरे नाही पकडत, मी एकदम असं कॅज्युअली पकडलेला. आणि हिने फक्त असा हात मारला आणि तो कधी ग्रिल क्रॉस करून खाली गेला मला कळलंच नाही. मी लिटरली तिथे 2 अशी उभी राहिली, मला कळलंच नाही की काय झालं. मी फटाफट हिला उचललं, आईंकडे दिलं आणि मग खाली गेली. पूर्ण वेळ लिफ्टमध्ये आय वॉज जस्ट थिंकिंग की माझा फोन छान असायला पाहिजे, काही होणार नाही. मी स्वतःलाच कंट्रोल करत होती. अँड ट्रस्ट मी, खाली गेल्यावर मला एवढं वाईट वाटलं. सगळं लांब लांब माझा कवर दुसरीकडे, ते फोनचे 2 पार्ट झालेले, म्हणजे लिटरली तू बिचारा झालाय माझा फोन. आणि कालची पूर्ण संध्याकाळ ह्याच्यातच गेले की माझा फोन असा झालाय. आणि किती रडली तू? नाही, दिस टाइम मी नाही रडली अजिबात, मी खूप नॉर्मल होती. नाहीतर सनीला माहितीये मी
मी खूप रडते कारण माझं ऑलमोस्ट आमचे सगळे मेमरीज त्यात शेअर स्टोअर केलेले आहेत आणि मी काहीही बॅकअप घेतलं नव्हतं राईट फ्रॉम मला वाटतं नायसाचा जन्म झाल्यापासून तो आतापर्यंत मी तिचं काहीही बॅकअप घेतलं नाही लॅपटॉप मध्ये काही सेव्ह केलं. मला त्याचं सर्वात जास्त दुःख होतंय की ते सगळे मेमरीज कुठे ना कुठे थोडे थोडेसे गेले. आय जस्ट होप की ते मिळेल. वी आर ट्राईंग. उद्या मी बघणार आहोत की त्यातलं जे डेटा आहे ते आम्ही रिकवर करू आणि आम्हाला मिळेल. वी जस्ट होप फॉर दॅट. तुम्ही काय नाही आयसा बाबांना चांगलाच चुना लावणार आहे ना. आयसा बाबांना चुना लावायला आली तू. माझी सॅड स्टोरी ऑफ माय फोन. मला खूप मी खूप मिस करते माझ्या फोनला है ना. म्हणून मी खूप लोकांना अजूनपर्यंत रिप्लाय नाही देऊ शकले व्लॉगवर मला. कारण माझ्याकडे जो फोन आहे तो अँड्रॉइड आहे आणि आता अँड्रॉइडची एवढी सवय नाही राहिली तरी मी आय एम स्टील ट्राईंग. सो बघू आता. सो आमची छान पैकी मॉर्निंग झाली आहे आणि आम्हाला लिटरली मला तर दिवाळीची आठवण येते. दिवाळीला पण आम्ही सकाळी 4 वाजता उठतो आणि मग नंतर दिवे वगैरे सगळं लावतो. तुम्हाला लिटरली दिवाळीची आठवण येते आता. आणि आता आपण आंघोळ करू ना. मी तर आंघोळ करून झोपणार आहे. मला नाही माहित कोण उठणार आणि सकाळी आंघोळ परत करणार. मी तर आंघोळ मी तर रेडी आहे. मी कपडे धुवून पण झोपायला रेडी आहे. कारण आता हे माहित नाही नायसा कधी झोपणार आहे. सो ऍटलीस्ट जी बाकीची कामं आहेत ती कम्प्लीट होतील ना तेवढीच आहे ना नायसा. नायसा बघा अजिबात झोप नाही. एवढीशी पण झोप नाहीये नायसा. सो वन्स अगेन ऑफकोर्स आम्ही तुम्हाला सकाळी तर गुड मॉर्निंग बोललो. तुम्हाला कळलंच असेल की आम्ही किती लवकर रेदर आम्ही झोपलंच नव्हतो. सो त्यानंतर आम्ही आंघोळ केली आणि झोपलो आणि मग फटाफट 8:30 वगैरे उठलो. फटाफट घरातली मी कामं केली, जेवण वगैरे केलं, नाश्ता केला आणि आता मी बाहेर निघालो. आता वाजले आहेत 11:45 आणि जसं तुम्हाला कळलं असेल की कदाचित खूप लोकांनी आता गेससुद्धा केला असेल की आम्ही का बाहेर निघालो, जस्ट बिकॉज ऑफ माय फोन. माझा फोन बिघडला आहे म्हणजे ऑलमोस्ट गेलाच आहे तो. आणि आता अशा सिच्युएशनमध्ये आय नीड फोन काही करून कारण नाही तर तुमच्यापर्यंत ते ब्लॉग्स पोचणार नाही आहेत. सनी हॉस्पिटलला असतो सो त्यामुळे तो फोन तर ऑफकोर्स बिझी असतो. जर तो घरी असता तर मग मी एवढा विचार नसता केला. म्हणून मामा आम्ही आता चाललो आणि एवढं मस्त वाटतंय किती दिवसांनंतर बाहेर निघालो फक्त आम्ही दोघं. नायसा आहे. नायसा जस्ट उठलेली. आम्ही जेव्हा निघालो तेव्हा तिला सगळं फीडिंग वगैरे झालं आणि आता ती आईंबरोबर आहे. विल मेक शुअर की आम्ही लवकरात लवकर येऊ कारण आता तिला थोडं समजायला लागले. आम्ही जेव्हा बाहेर निघालो तेव्हा ती लगेच अशी थोडीशी रडायला लागली आणि मला कसं तरी व्हायला लागलं. पण आता ह्या सिच्युएशनमध्ये आपण म्हणजे ऑफकोर्स आम्ही तिला बाहेर घेऊन नाही येऊ शकत म्हणून. आणि येस छान वाटतंय खूप 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 महिन्यांनंतर मी आणि सनी फक्त एकटे आहोत म्हणून खूप मस्त वाटतंय आणि एक्साइटेड आहे नवीन फोनसाठी. फोनची फारच गरज आहे. एकदम बॅडली गरज आहे कारण जेव्हा माझा काल फोन गेला पडला तो तर संध्याकाळी खूप प्रॉब्लेम झालेला. म्हणजे मी काहीही करू नव्हती शकत. माझ्या बिझनेसबद्दल मी काही करू नव्हती शकत. काही फुल हेल्पलेस झालेली. सनीसुद्धा नव्हता घरी आणि कोणाबरोबर कसं कॉन्टॅक्ट करू हेच समजत नव्हतं कारण कम्प्लिटली डिपेंडंट आहे मी फोनवर. सगळं काही माझं फोन थ्रू चाललेलं आहे. सगळं काही इवन एडिटिंग वगैरे कधी कधी जर लॅपटॉपमधला सॉफ्टवेअरसुद्धा बंद झाला तर मला फोनवरनं मॅनेज करायला लागतं आहे. मग काहीही कोणत्याही कंडिशनमध्ये मला आता फोन घ्यायलाच लागणार आहे. दुसरं काही ऑप्शन नाही आहे. अँड आय एम जस्ट होपिंग की माझा जो डेटा गेला आहे त्या फोनमध्ये जो माझा डेटा आहे तो आम्हाला रिकवर होईल. लेट सी. झाला तर इट्स वेल अँड गुड, नाही झाला तर इट्स ओके.
दिस इज व्हॉट आमचं नॅव्हिगेशन दाखवतंय. आम्ही ऑलमोस्ट डोंगरावर पोहोचलो. पण आम्हाला जायचंय एक प्रॉपर सिटी मध्ये आणि ऍज पर गुगल बाई ती आम्हाला फुल डोंगर वर घेऊन आली आहे. पण ब्युटिफुल व्ह्यू आहे. सनीच्या मते आज आम्ही पूर्ण 3 महिन्याचं फिरून घेतो. ओळखलं असेल आणि आय एम सॉरी जर तुम्हाला आवाज नसेल येत कारण खूप पाऊस पडतोय आणि खूप दिवसानंतर आम्ही फायनली मॅगडीचं घेतलंय टेक अवे. वी आर सुपर एक्सायटेड. ऑफकोर्स जेव्हा सनी हो बोलला तेव्हाच आम्ही घेतलं आहे आणि वी आर जस्ट गोइंग टू एन्जॉय दिस. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. खाऊ शकतो का आम्ही? खूप क्रेविंग होती आहे कधीपासून. किती कंट्रोल करणार? आहे ना, किती कंट्रोल करणार. आणि अजिबात भारी नाही वाटत आहे कारण खूप पाऊस पडतोय. एवढ्या दिवसानंतर बाहेर पडलो आणि पाऊस पडतोय. फाल्गुनी रेनी सीझन मध्ये कसं होणार? मला तर बरं वाटतंय. कसं पण पाऊस पडतोय, कसं बाहेर तर पडायला मिळालं. पण आम्ही सगळे प्रिकॉशन घेऊन आहे, मास्क आणि हे सगळे घालून. आणि कधी ना कधीतरी आपल्याला आपली लाईफ जी नॉर्मल होती ती चालू करायचीच आहे. आपण बाहेर पडणारच आहोत. सो मग आज सनीनी आम्हाला परमिशन दिली आणि मग फायनली आम्ही घेतलंय. पण टेक अवे घेतलंय. ऑफकोर्स सगळीकडे टेक अवेच आहे. आता ते कुठेच कोणी बसून वगैरे देत नाही आपल्याला आतमध्ये. खूप पाऊस पडतोय.